बबनची आई वारल्याची बातमी दैनिक दुपारमध्ये छापून आली आणि एकच खळबळ उडाली. हो तशी घटना गुरुवारची. गुरुवारी संध्याकाळी 7 सुमाराला बबनची आई अचानक वारली. डॉक्टर पोटे यांनी बबनच्या घरी येऊन बघितलं आणि बबनच्या आईची म्हणजे सुलोचनाबाईंची प्राणज्योत मालवल्याचं जाहीर केलं, तसं सर्टिफिकेट दिलं आणि ते दवाखान्यात निघून गेले. बबननं भराभरा नातलग मित्रमंडळींना फोन केले. स्थानिक नातलग लगेच हजर सुद्धा झाले. परगावचे बबनच्या घरी येण्यासाठी निघाले. सुलोचनाबाईंचं शव स्मशानात नेण्याची जवळजवळ सगळी तयारी झाली आणि शव तिरडीवर ठेवणार तेवढ्यात सुलोचनाबाई उठून बसल्या. आता हा प्रकार भूताटकीचा वगैरे काही नाही हे सगळ्यांनी ओळखलं. तिथे कोकणातलं कोणी नसल्यामुळे भूत नसतंच ह्या गोष्टींवर सर्वांचा विश्वास होता. त्यामुळे सुलोचनाबाई उठून बसल्या म्हटल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला. काही जण मात्र आपली फेरी फुकट गेली असं म्हणून बबनवर जळफळायला लागले. सुलोचनाबाई खरंच वारल्यानंतर पुन्हा एकदा यावं लागणार म्हणून काही जण आपापसात कुजबुजत तिथून निघूनही गेले. मग जमलेल्या नातलगांमध्ये हा डॉक्टर पोटे जिवंत बाईला मेल्याचं सर्टिफिकेट देतोच कसा, या विषयांवर गरमागरम चर्चा सुरू झाली. त्याला जाब विचारला पाहिजे असं म्हणत तावातावानं सगळे त्याच्या दवाखान्याकडे गेले. दवाखान्यात पेशंट तपासत बसलेल्या त्या तरुण डॉक्टरला वाद घालत घालत सगळ्यांनी बाहेर खेचलं आणि रस्त्यात नेऊन त्याला बडवूनच काढला. मी नाही आहे दोषी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे डॉक्टरचं वाक्य सुद्धा कुणीही ऐकून घेतलं नाही. आता जिवंत सुलोचनाबाईला तुझ्या समोर आणून उभी करू करे भडव्या असं म्हणत सगळ्यांनी मिळून परत त्याला बेदून चेपला. चोपून काढल्याची बातमी नातलगाने उत्साहात येऊन बबनला सांगितली तेव्हा सुलोचनाबाई म्हणाली, अरे माणसाची चूक होते कधी कधी, त्या बिचाऱ्याला कशाला बडवलं. अरे वडीलधारा डॉक्टर, तो वडीलधाऱ्या डॉक्टरला असं मारू नये रे. वडीलधारा? ओ चांगला तरुण होता की तो. तरुण? अरे तो पोटे डॉक्टर थेरडा व्हायला आलाय, बबन लगेच म्हणाला. अरे नाही रे, आम्ही ज्याला बडवला तो तरुण होता. त्यात घोटाळा असा झाला होता. बबनचे नातलग जेव्हा पोटेला जाब विचारायला गेले तेव्हा डॉक्टर पोटे दुसऱ्या एका पेशंटला तपासायला त्याच्या घरी गेले होते आणि ते जेव्हा बाहेर जात तेव्हा आपला नवोदित असिस्टंट यशवंत त्याला दवाखान्यात बसवून जात आणि बबनच्या नातलगांनी ह्या यशवंताला बडवून काढला होता. बबननं सांगितल्यावर हा सगळा प्रकार नातलगांच्या लक्षात आला आणि हास्याची एकच खसखस पिकली. काही जणांना यशवंतविषयी सहानुभूती वाटायला लागली. अरे तुम्ही एक वेळ डॉक्टर पोटेला बडवला असताना तर चाललं असतं, बबन हसत हसत म्हणाला. ते का? एकानं विचारलं. मग बबननं जे काही सांगितलं त्यावरून सर्वांना असं समजलं की डॉक्टर पोटे हा नेहमी चुका करायचा. माणूस मेला नसला तरी चुकून तो मेल्याचं सर्टिफिकेट द्यायचा. टायफॉइड झालेल्या माणसाला चुकून कावेळीचं औषध द्यायचा. सतत उलट्या होणाऱ्या पेशंटला सर्दी थांबण्याचं औषध द्यायचा. घामोळा आलेल्या पेशंटला खरजेवरचं मलम द्यायचा लावायला. अहो तो MBBS परीक्षेत कॉपी करून पास झाल्यामुळे त्याचं वैद्यकीय ज्ञान यथातथात होतं. पण घरी बोलवल्यावर मात्र तो लगेच यायचा, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस जोरात चाललेली होती. गुरुवारी सुलोचनाबाई जिवंत आहेत या समाधानात सगळे झोपी गेले. शुक्रवार उजाडला आणि दैनिक दुपारमधल्या त्या बातमीनं अचानक सगळीकडे परत खळबळ माजली. सुलोचनाबाई वारल्याची बातमी आली होती दैनिक दुपारमध्ये छापून. आता ह्या बातमीनं खूप खळबळ माजणार होती. नातलग मित्रमंडळी बबनचे ऑफिसमधले सहकारी शेजारी पाजारी सगळे सांत्वनासाठी बबनच्या घरी जमणार होते. आपण वर्तमानपत्राला बातमी दिलेली नसताना ती दैनिक दुपारमध्ये कशी छापून आली ह्याचं बबनला नवल वाटलं. दैनिक दुपारच्या संपादकाला जाब विचारलाच पाहिजे हे बबननं ठरवून टाकलं. अहो दैनिक दुपारचा संपादक छपाईच्या चुका नेहमी करायचा. आप्पासाहेबांचं निधन ह्या बातमीमध्ये आप्पासाहेबांचा फोटो न छापता 11 जणांच्या विजयी क्रिकेट टीमचा फोटो त्यांनी छापला होता. शिवजयंतीच्या दिवशी निवडणूक पुढे ढकलली ह्या वाक्याऐवजी मिरवणूक पुढे ढकलली असं वाक्य छापल्यानं अनेक शिवप्रेमी मंडळांकडनं त्यांनी मारसुद्धा खाल्ला होता. हा एकदा तर श्री व सौ नायक यांचा समाजातर्फे सत्कार
असं छापायच्या ऐवजी श्री नायक आणि सौभाग्यवती नायकीण यांचा समाजातर्फे सत्कार असं छापून बदनामीचा खटलाच वातावर ओढवून घेतला होता. संपादकाला जाब विचारण्यासाठी बबन आधी एकटाच जाणार होता, पण मारामारीची खुमखुमी असणारे चार पाच नातलग सुद्धा सामील होऊन जाब विचारायला निघाले. ते सगळे दैनिक दुपारच्या कार्यालयापाशी जमले. नाही मी सांगतो ते ऐका, संपादक समजून आता उगाच दुसऱ्या कोणाला तरी बडवून काढू नका, आधी तोच संपादक आहे ना याची खात्री करून घ्या, अनुभवाचे बोल बबननं नातलगांच्या समोर काढले. दैनिक दुपारमध्ये बातम्या स्वीकारणारी एक तरुणी होती. तिचा सुंदर आणि मोहक चेहरा बघून तिला जाब विचारावा किंवा तिला बडवून काढावं असं कोणालाही वाटेना, उलट तिच्याशी गुलूगुलू गप्पा माराव्यात असं सगळ्यांना वाटायला लागलं. जो तो तिच्याशी बोलण्याला धडपडायला लागला. जाहिरात विभाग, स्पोर्ट्स विभाग, वर्गणी विभाग अशा सगळ्याच टेबलांपाशी सुंदर आणि आकर्षक तरुणी बसल्या होत्या. दैनिक दुपारचा खप हल्ली का वाढलाय याचं रहस्य त्यामुळे उलगडण्याजोगं होतं. बबननं त्या मोहक सुंदरीकडे सुलोचनाबाईंच्या बातमीबाबत सौम्य शब्दात खुलासा मागितला. अच्छा, म्हणजे अजून वारली नाही का? ओके ठीक आहे, कधी वारणार आहेत त्या? हे का, तुम्ही असं करा, आत्ताचं न्यूज आणून देण्यापेक्षा ती वारली ना की मग तुम्ही न्यूज आणून द्या. आता यावेळी समोर जर पुरुष असता तर बाबने आणि नातलगांनी त्याला झोडपून काढला असता, पण समोर ही मोहक तरुणी असल्यामुळं तिचं हे विधान बेजबाबदारपणाचं आहे हे बबननं तिला सौम्य शब्दात सांगितलं. त्याच्यावर ती म्हणाली, अगं बाई तुम्ही जबाबदारीबद्दल बोलताय होय, ओके ओके ओके, हे बघा मी न्यूज स्वीकारत असले ना तरी ती छापण्याची फायनल जबाबदारी मॅनेजरची असते. तुम्ही असं करा ना, तुम्ही मॅनेजरना भेटा, हां ते बसलेत त्यांच्या केबिनमध्ये. आता बँकेत जसं संगणकावर अडलेलं काम एखादी तरुणी शेजारच्या पुरुषाकडनं करून घेते, तसं त्या मोहक तरुणीनं आपलं संकट मॅनेजरवर ढकलून दिलं. बबन आपली सगळी फौज घेऊन मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. मॅनेजर मात्र खतरूड होता, कुठल्याही सरकारी कचेरीत शोभेल असा. टक्कल पडू घातलेला, डोळ्यावर 7 नंबरचा चष्मा चढवलेला असा तो मॅनेजर. अधूनमधून दैनिक दुपारचा खप कमी होतो तो मॅनेजरमुळे हे सहज समजण्याजोगं होतं. काय पाहिजे? मॅनेजरनं विचारलं सगळ्यांना. बबननं ती बातमी दाखवली आणि खुलासा विचारला. मग आता आम्ही काय करायचं त्याचं? मॅनेजरचा नाकावर घसरलेला चष्मा खाली पडतोय का कायचं सगळ्यांना वाटायला लागलं. मॅनेजरनं चष्मा सावरला. ओ काय करायचं म्हणजे काय विचारताय तुम्ही? माझी आई सुलोचनाबाई जिवंत आहे. बबन जरा आवाज चढवूनच म्हणाला, हं मग मी काय करू? त्या मॅनेजरला उचलून गारा गारा फिरवून खाली आपटावं आणि त्याला चारी मुंड्या चीत करावं असं बबनला वाटलं. बबन जोरानं म्हणाला, हे बघा तुमची बातमी खोटी आहे. आता सगळेच जण चिडले होते. बातमी खोटी आहे, खोटी आहे असं म्हणून सगळेच ओरडायला लागले. हे बघा तुम्ही जरा शांत राहा, शांत राहा, सगळे शांत राहा. मॅनेजर ओरडला, तेवढ्यात त्याचा चष्मा नाकावरून घसरून खाली टेबलावर पडला. नशीब चष्मा काचेचा नव्हता, फायबरचा होता, त्यामुळे तो फुटला नाही. हे काय तुम्ही खोट्या बातम्या छापता? बबननं ओरडून विचारलं. खोट्या बातम्या छापतो भाई तुम्ही? हा तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? दुसरा नातेवाईक ओरडाओरडा करायला लागला. आता सगळेच नातेवाईक कावकाव करायला लागले. मॅनेजरनं शांतपणे पडलेला चष्मा उचलला, डोळ्यावर चढवला. हे बघा तुम्ही आधी शांत व्हा. का शांत का व्हायचं? शांत का व्हायचं? आम्ही नातलग आता मारामारी करण्याच्या बेतात होते. मॅनेजरनं सगळं सांगतो असं म्हणत सगळ्यांना शांत केलं आणि म्हणाला, हे बघा उगा खोट्या बातम्या छापल्याचा माझ्यावर आरोप करू नका तुम्ही. मग काय ही बातमी खरी आहे? खरी आहे ही बातमी? मी माझ्या आईला इथे घेऊन येऊ का? येऊ का आईला घेऊन इथे? हे बघा तुम्ही माझं ऐका तरी. ऐका काय? ऐका काय? ऐका काय? ऐकायचं काय तुमचं? हे बघा ही बातमी खरी आहे. मॅनेजर घसरणारा 7 नंबरचा चष्मा वर करत म्हणाला. आता मात्र या मॅनेजरला उचलावा आणि गरा गरा फिरवून खाली आपटावं आणि आसमान दाखवावं असं सगळ्यांनाच वाटायला लागलं. हे बघा लक्षात घ्या, मी काय सांगतोय नीट ऐका. ही बातमी खरी आहे, तुमच्यापैकी कोणीतरी इथे आणून दिलेली आहे. काय समजलं? आता मात्र सगळे चकित झाले. आपल्यापैकी कुणीही ही बातमी दिलेली नसताना हा खतरूड मॅनेजर खोटं बोलतो म्हणजे काय? आमच्यापैकी दिली? आमच्यापैकी कोणीतरी बातमी दिली? हे बघा काल रात्री आमच्याकडे बातमी आणून दिलेली आहे. पुरावा दाखवू का?
सगळे परत चकितच झाले. हो दाखवा तुम्ही पुरावा दाखवा. बबनही हट्टाला पेटला. मग मॅनेजरनं ड्रॉवर मधून संथ गतीनं आज निधन पावलेली माणसे ही फाईल बाहेर काढली. त्यातलं गुरुवार हे पान उघडलं. त्यातला एक कागद बाहेर काढला, बबन समोर ठेवला आणि म्हणाला, पुरावा पाहिजे ना तुम्हाला, तुम्हाला पुरावा पाहिजे ना, हा घ्या पुरावा. बबननं पटकन तो कागद हातात घेतला, वाचला, इतर नातलगांना दाखवला. बातमी खरीच होती. बबनचा चुलत भाऊ रामभाऊ यांनी ती बातमी दिली होती. त्याचं असं झालं होतं, गुरुवारी संध्याकाळी सुलोचनाबाई वारल्याचं समजताच रामभाऊ बबनच्या घरी आला होता. पण तो फक्त 5-10 मिनिटात तिथे थांबला होता. त्यानं सुलोचनाबाईंचं अंत्यदर्शन घेतलं. त्याची झाली पिण्याची वेळ. तो तिथनं हळूच सटकला. जाता जाता दैनिक दुपारमध्ये बातमी देऊन गेला आणि घरी जाऊन त्यानं मित्रासमवेत गावठी दारू ढोसली. सुलोचनाबाई जिवंत आहेत हे त्याला माहीतच नव्हतं. मग दुसऱ्या दिवशीच्या दैनिक दुपारसाठी चुकीचा खुलासा ही बातमी लगेच लिहून बबननं मॅनेजरकडे दिली आणि नातलगांसह बबन तिथनं बाहेर पडला. आता बबन आणि नातलग खवळलेल्या अवस्थेत त्यांनी सगळ्यांनी आपला मोर्चा रामभाऊच्या घराकडे वळवला. हे सगळे रामभाऊच्या घरात घुसले तेव्हा रामभाऊंचा दोन मित्रांसमवेत मॉर्निंग सेशन सुरू होता. गावठी दारू, शेळी भजी, शेव खारे बुंदी ह्याच्यासह भट्टी जमायची नुकतीच सुरुवात झाली होती. तेवढ्यात अलकटर राम्या, ए कुठं गेला तो राम्या, खोट्या बातम्या देतो का रे राम्या, असं करत सगळे नातेवाईक त्याच्या घरात घुसले. रामभाऊला त्यानं चांगलं झोडपूनही काढलं. झोडपता झोडपता बाडव्या सुलोचनाबाई जिवंत आहे ना ही बातमी सुद्धा त्याला सांगितली. मग रामभाऊनं बचावात्मक पवित्रा घेतला आणि म्हणाला, तो मला काय माहीत नव्हतो, मला माहीतच नाही ना बाबने, तुझी आई कवा जिवंत झाली, कशी झाली मला माहीतच नाही ना, अरे पण अशी कशी जिवंत झाली राव तुझी आई, असं म्हणत तो मार चुकवायला लागला. आपण रामभाऊला पुरेसा मार दिलाय, आता ह्यानंतर मार दिला तर कदाचित रामभाऊच मरेल हे लक्षात आल्यानं बबन आणि नातलग तिथून परतले. आणि घरी येऊन बघतात तर काय, अहो घरी आनंदोत्सव सुरू होता. परगावाहून निघालेले काही नातलग सकाळी बबनच्या घरी येऊन पोचले होते. दैनिक दुपारमधली बातमी वाचून काही स्थानिक मित्रमंडळी सांत्वनासाठी बबनच्या घरी जमली होती आणि इथे येताच त्यांना सुलोचनाबाई जिवंत असल्याचं समजलं होतं. अर्थातच त्यांना आनंद झाला होता. ते आनंदोत्सव साजरा करत होते. बबनच्या मावस भावानं सगळ्यांसाठी जिलबी विकत आणली होती. बबनच्या चुलत बहिणीनं बंगाली मिठाई आणली होती. तर बबनच्या काकानं म्हैसूर पाकच्या वड्या आणलेल्या होत्या. तिघांनी गुपचूपपणे जाऊन गोड पदार्थ आणल्यानं ते आणेपर्यंत कोणाला काही समजलेलं नव्हतं. आणि मग घरात एकदम 3-3 गोड पदार्थ आले होते त्यामुळे आनंदोत्सव सुरू होता. बाहेरून दैनिक दुपारच्या मॅनेजरबरोबर भांडून आणि रामभाऊला बडवून वैतागून आलेल्या बबनला हा कसला आनंदोत्सव चाललाय हे पहिल्यांदा कळलंच नाही. मग जेव्हा समजलं तेव्हा तोही त्या आनंदात सामील झाला. फटाकड्या वाजवूया काय, एका उत्साही नातलगानं बबनला विचारलं. नाही नाही नको नको, फटाकड्या वाजवू नका, अजिबात नको. का का, वाजव्या के वाजव्या, अरे मज्जा येईल ना, मज्जा येईल फटाकड्या वाजव. मजा मजा नाही येणार, मार खायची पाळी येईल. आपण फटाकडे वाजवल्यावर मार कशाला खायचा. कसं आहे, काही जमातींमध्ये माणूस वारल्यावर फटाकड्या वाजवतात आणि आमच्या घराच्या समोर त्या जातीतले काही लोक राहतात, त्यामुळे आपण फटाकड्या वाजवल्या तर समोरच्या घरातलं कोणीतरी वारलंय असं समजून गल्लीतले सगळे लोक गोळा होतील, अनर्थ माजेल, भांडणं उद्भवतील. अरे लोक अति उत्साही असतात, कोण परस्पर पेपरला बातमी देतोय तर कोण शववाहिनी बोलवते, अरे सगळा गोंधळ निस्तरेपर्यंत वाट लागेल आपली. अच्छा अच्छा असं आहे वय, असं झालंय का. हा मग मी पेढे आणू का, पेढे आणू, अजून एक उत्साही नातलग. नाही नको रे पेढे नको. का का का, हे बघ आधीच 3 गोड पदार्थ झालेत, त्यात आणि 50% लोकांना डायबिटीस आहे इथे. घरी बायका पेढे खायला देत नाहीत, मग आता इथे बसून पेढे चेपणार सगळे, त्यामुळे आता काही पेढे बेढे आणत बसू नका रे बाबांनो. तेवढ्यात घराच्या बाहेरच्या बाजूला काहीतरी आरडाओरड ऐकू यायला लागले. शेजारचे किंवा समोरचे तर कोणी वारले नाही ना, या धास्तीनं वैतागत बबन रस्त्यावर आला. त्याच्या पाठोपाठ काही नातलग सुद्धा आले. कोणी वारला असेल तर नवीन संकट उद्भवणार, अंत्ययात्रा, स्मशान, घरी येऊन आंघोळ, सगळा वैताग. पण कोणी वारलेलं नव्हतं. बबनचा चुलत भाऊ 7-8 जणांची टोळी घेऊन रस्त्यात उभा होता. प्रत्येकाच्या हातात लाठ्या काठ्या होत्या. सगळेजण मॉर्निंग सेशनचा पहिला भाग रुकून आलेले होते. त्यातले एक दोघे मात्र गावठीच्या ऐवजी लिमका पिऊन आले होते.
सगळ्यांचे डोळे लाल बुंद झालेले होते, कान लाल बुंद झालेले होते, केस विस्कटलेले होते, काही जणांच्या कपड्यावर तिलकट डाग पडले होते, कपड्यांना भजीचा वास येत होता. रामभाऊ पुढे आला आणि बबनला म्हणाला, मला बडवून काढला होय, तम तुला दावतोच आता मी. हो, त्याबरोबर टोळीतले बाकीचे लोक ओरडून बोलायला लागले, बाबने आराम करा, तुझी तर कांडोळेच करतो बघ, तुझी कांडोळे करणार सोडणार नाही, खांडोळे करणार बाबने, म्हणजे करणार आम्ही तुझी. अरे मेरा भी इंगा क्या आहे ना दिखता मैं बाबने तिरकू. तुझी तंगडी धरून त्याचे तीन तुकडे करून तुझ्या गळ्यात अडकवतो का नाही बघ बाबने. हो, अशा शिव्या देत रामभाऊंची टोळी लाठ्या काठ्या सरसावून बबनच्या घरात घुसायला लागली. पहिल्यांदा बबन आणि त्याचे नातलग या अचानक आलेल्या हल्ल्यानं गांगरले होते, मग मात्र ते सावध झाले, पटकन प्रतिकारासाठी उभे राहिले. बबन आणि त्याच्या नातलगांनी मिळेल ते शस्त्र हातात तयार ठेवलं, क्रिकेटची बॅट, स्टंप, धुणं वाळत घालायची काठी, मुसळ, फुटपट्टी, लाटणं, झारा, छत्री, वरवंटा, जे हाताला लागेल ते घेऊन प्रत्येक जण घराच्या बाहेर आला. सगळ्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. रामभाऊचा मॉर्निंग सेशन जोरात झाल्यानं त्यालाही जोम आला होता, खुमखुमी वाढली होती. जोरदार मारामारीला सुरुवात होण्यापूर्वी आतून वाकत वाकत सुलोचनाबाई बाहेर आली. तिने सगळ्यांना मारामारीपासून थोपवलं. आधी त्या लाठ्या काठ्या मुसळ बॅट वरवंटा सगळं खाली ठेवा असं सुलोचनाबाईंनी सांगतात सगळ्यांनी कुरबुरत आपली शस्त्र म्यान करून टाकली. शाब्दिक चकमक मात्र सुरूच होती. एवढा वेळपर्यंत बबनचा भाऊ सदू आत गोड पदार्थ चापत बसला होता. त्यानं थोडी बंगाली मिठाई, पाच सहा मैसूरपाकच्या वड्या खाऊन आता जिलव्यांवर हल्ला चढवला होता. बातमी देणारा रामभाऊ दरवाज्यात आलाय हे कळताच तोही खवळला, तावा तावानं बाहेर आला आणि रामभाऊला म्हणाला, राम्या राम्या, गुपचूप बातमी दिली ती दिली, पण बातमीत घोळ घालायची काय गरज होती लेका तुला. घोळ कसला घोळ, कसला घोळ घातला मी सांग ना मला. बातमी वाच ना, ही बातमी वाच. आधी सुलोचनाबाईंच्या निधनाची बातमी दिलीस ती दिलीस, ती खोटीच बातमी होती, पण हा पुढचा घोळ घालायची ही तुला काय खास होती लेका राम्या. कसला घोळ घातला मी, पुढचा भाग वाच ना. वाच पुढचा भाग, काय लिहिलंयस. सुलोचनाबाईंच्या पश्चात चार मुलं, पाच सुना आणि नातवंड असा परिवार आहे. आम्ही लिहिलं, काय बिघडलं त्याच्यात. वर आणि नाक वर करून मलाच विचारतो काय बिघडलं. मी कुठं नाक वर केलंय. आराम खोरा, मुलं चार असताना सुना पाच कशा असतील अशी बातमी देतात का. मग त्याला काय झालं. अरे पाच सुना आहेत हे पेपरमध्ये द्यायची काय गरज होती तुला. काय झालं. अरे मला दोन बायका आहेत हे जगजाहीर करायचा तुला काय अधिकार दिलाय. नाही तुला दोन बायका आहेत असं मी म्हणलंय का. हरामखोर, चार मुलं आणि पाच सुना याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ हाच होतो ना की मला दोन बायका आहेत हे तुला सांगायचं होतं. सदून जिलब्या जास्त खाल्ल्यामुळे आता एक जोरात ढेकरही दिली. अरे पण ते सगळ्या जगजाय रे सगळ्यांना. दोघांचा वाद सुरूच राहिला. हे बघ, मी खरं असं ते पेपरात दिले. हा मुद्दा रामभाऊनं उचलून धरला. तर माझ्या दोन बायका जगजाहीर करायची तुला काय हौस आहे, हा मुद्दा सदून ताणून धरला. अधूनमधून इतर नातलग सुद्धा वादाच्या आगीत तेलच ओतत होते. त्यात आतून बाहेर येऊन सदूच्या दोन्ही बायका वादात सामील झाल्या. त्यांनी आपला भांडकुदळ स्वभाव तिथे सिद्धच करून टाकला. नेहमी नवऱ्यानं जेवायला कोणाबरोबर बसायचं याच्यावरनं वाद घालायच्या, पण आज दोघी एकत्र येऊन सगळ्यांशी भांडत होत्या आणि दोघी एक होऊन रामभाऊ विरुद्ध तावा तावानं भांडायला लागल्या. शेवटी बबन सुलोचनाबाईंनी मिळून तो वाद थांबवला, सगळ्यांना शांत केलं. मग सुलोचनाबाई रामभाऊला म्हणाल्या, भांडू नका रे बाबांनो, तुम्ही सगळे भाऊ भाऊ, असं भांडून कसं चालेल. आता मी जिवंत आहे ना, मग प्रश्न मिटला. उद्या खरी बातमी येईल हो छापून. रामभाऊ आता असं कर, आनंद साजरा कर. मिठाई आणली आहे कोणी कोणी ती खाऊनच जा आता. हो रामभाऊ, मिठाई खाऊन जा बर का आता तू. बस रे रामभाऊ बस, जिलबी आणले, मैसूर पाक आणलाय, बंगाली मिठाई आणली, खाऊन टाक पटकन. नाही नाही मी नाही गोड खात, रामभाऊ पटकन म्हणाला. अरे बाबा तुला डायबिटीस नाही काही नाही, मिठाई खा की मग. नाही मी गोड नाही खात. मग हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं, रामभाऊनं मॉर्निंग सेशन उरकलाय, गावठी पेयासोबत कधी कोणी मिठाई जिलबी खात नाही. तिथे सगळे बुंदी, तिखट चिवडा, मिरची भजी असे पदार्थ खातात किंवा झणझणीत सुकं मटण लागतं त्यांना. मग बबन रामभाऊला सुके मटण घेण्यासाठी पैसे दिले आणि घरी पाठवून दिला. मग बबनच्या घरात जमलेले इतर नातलग हळहळ यायला लागले.
आपण आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गोड मिठाई आणायची उगस घाई केली असं सगळ्यांना वाटायला लागलं. झकास पैकी झणझणीत मटण, तांबडा पांढरा रस्सा आणि मटण बिर्याणी आणली असती तर हा आनंदोत्सव अधिक रंगला असता असं सगळ्यांनाच वाटायला लागलं.